कारण मवियाचं जागा वाटप आता जवळपास ठरलंय. काँग्रेस 103 ते 108 जागा लढण्याची शक्यता आहे. ठाकरेंची शिवसेना 90 ते 95 तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही 80 ते 85 जागा लढू शकते. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतला मुंबई आणि विदर्भावरनं सुरू असलेला वाद आता निवळलाय असं म्हणत येते. बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई अखेर फळाला आलेली आहे. विदर्भातला तिढा असलेल्या जागा काँग्रेस तर मुंबईतल्या जागा या ठाकरे लढणार आहेत, त्याच्यामुळे आता हा वाद निवळल्याचं समोर येत आहे. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. वेदांत, अखेर आता फॉर्म्युला गवसलाय महाविकास आघाडीला असं म्हणायचं का, जागांची पूर्ण जी बार्गेनिंग होती ती संपली असं म्हणायचं का? वेदांत, साधारणपणे अजून 1 ते 2 तास अश्विन बैठक चालेल आणि याच बैठकीमध्ये जागा वाटप जे आपण बघितलं की साधारणपणे 17-18 जागांवर तिढा होता, त्यामध्ये विदर्भातल्या 12 जागा होत्या, मुंबईतल्या 3 जागा होत्या आणि इतर महाराष्ट्रातल्या 2 जागा, अशा एकूण 17 ते 18 जागांवर हा तिढा होता आणि हा आता तिढा सोडवण्यात महाविकास आघाडीतील नेत्यांना यश आलेलं आहे. आपण बघितलं बाळासाहेब थोरातांनी सकाळी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली, काँग्रेस हायकमांडसोबत जी चर्चा झाली ती त्यांना सांगितली आणि त्यातनं आता विदर्भातील ज्या जागेवर मोठा खरं तर तिढा होता तो आता सोडवण्यात यश आलेलं असं कळतंय. मुंबईतील ज्या जागा आहेत बहुतांश जागा त्या शिवसेना ठाकरे गटाला आणि विदर्भातील बहुतांश जागा या अर्थातच काँग्रेस पक्षाला मिळणार आहेत आणि त्यामुळेच जागा वाटपाचा जो फॉर्म्युला असेल तो जवळपास काँग्रेस हा मोठा पक्ष असणार आहे या महाविकास आघाडीमध्ये आणि साधारणपणे 103 ते 108 जागा या काँग्रेस पक्षाला मिळतील, कारण अजूनही चर्चा चालू आहे, काही जागांवर फेरविचार अजूनही सुरू आहे, त्यामुळे साधारणपणे काँग्रेस पक्षाला 103 ते 108, शिवसेना ठाकरे गट यांना जवळपास 90 ते 95 दरम्यान जागा मिळणार आहेत आणि यामध्ये बहुतांश जागा आपण बघितल्या तर कोकण, मुंबई, मराठवाडा आणि त्यानंतर मग विदर्भातल्या, अशा प्रकारे आपण जर जागांचा क्रम बघितला तर शिवसेना ठाकरे गट 90 ते 95 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा या सगळ्यामध्ये लहान भाऊ असणार आहे, त्यांना साधारणपणे 80 ते 85 जवळपास जागा मिळणार असल्याचं सूत्रांकडनं कळते आणि ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या जागा यामध्ये आहेत, मराठवाड्यातल्या जागा आहेत आणि मित्रपक्ष ज्यामध्ये समाजवादी पक्ष आहे, माकप आहेत आणि त्यासोबतच आपला सुद्धा एक जागा या सगळ्यामध्ये मिळू शकते. सपा पक्षाला सुद्धा मुंबईत 2 जागांचा यामध्ये विचार केलेला आहे, त्यामुळे मित्रपक्षाला 6 जागा देतात, त्यामध्ये शेकापला सुद्धा मिळालेल्या आहे आणि त्यामुळे जवळपास जागा वाटप निश्चित झाल्यानंतर एक्झॅक्ट फॉर्म्युला काय असेल, आपण जवळपास सांगतोय एक्झॅक्ट फॉर्म्युला काय असेल हा समोर येईल. अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.